श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय भूगोल नकाशा भरणे ब्राझीलचा नकाशा आराखडा। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोलच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 4 अ नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा हा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न 4 गुणांसाठी दिला जातो। यासाठी एकूण 6 घटक दिले जातात आणि त्या 6 पैकी कोणतेही 4 घटक नकाशात भरणे अपेक्षित असते। यापूर्वीच आपण भारताचा नकाशा कसा भरावा याची माहिती घेतली। या नकाशा आराखड्यात आपण ब्राझीलचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती घेऊ। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भारताचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती घेतली, त्याबरोबर आपण एकूण 3 नकाशे भरून घेतलेले आहेत। तसेच 3 नकाशे ब्राझीलचे सुद्धा आज आपण भरून घेणार आहोत। नकाशा क्रमांक 1, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा। 1 पिको दी नेब्लिना, 2 कॅसिनो पुळण, 3 पॅन्टानल, 4 ॲमेझॉन नदीचे खोरे, 5 ब्राझिलिया, 6 ब्राझीलमधील जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त घटक दिले जातात, त्याचबरोबर नकाशा आराखडा बोर्डाकडून आपल्याला दिला जातो। इतर बाबी म्हणजेच अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा, विवरण आणि संपूर्ण नकाशा आपल्याला भरावा लागतो। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नकाशा भरून इथे दाखवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम अनुक्रमांक आणि विवरण व्यवस्थित लिहून घ्यावे। उदाहरणार्थ 1 पिको दी नेब्लिना, 2 कॅसिनो पुळण, 3 पॅन्टानल, 4 ॲमेझॉन नदीचे खोरे, 5 ब्राझिलिया, 6 ब्राझीलमधील जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य म्हणजेच रिओ दी जेनेरिओ। विद्यार्थी मित्रांनो, अनुक्रमांक व विवरण पूर्ण झाल्यानंतर आपण घटकानुसार सांकेतिक चिन्ह व खुणा तयार करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या नकाशात आपण यापूर्वीच सांकेतिक चिन्ह व खुणा तयार केलेले आहेत। आता आपण प्रत्येक घटक नेमका कसा भरावा याबाबत माहिती घेऊ। घटक क्रमांक 1 पिको दी नेब्लिना, विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचं सांकेतिक चिन्ह व खूण ही साधारणपणे त्रिकोणाकृती आहे आणि अशीच खूण आपल्याला नकाशात सुद्धा भरायची आहे। म्हणजेच या इथे आपल्याला नकाशात त्रिकोण दाखवायचा आहे, तो म्हणजेच व्हेनेझुएला आणि ब्राझील यांच्या सीमेवर त्रिकोणाकृती पिको दी नेब्लिना दाखवायचा आहे। तिथे आपल्याला योग्य तो क्रमांक टाकायचा आहे, तो क्रमांक म्हणजे 1 आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला योग्य नाव लिहायचं आहे। घटक क्रमांक 2 म्हणजेच कॅसिनो पुळण, हे आपण सांकेतिक चिन्ह व खुणांमध्ये आपण डॉट डॉटच्या साहाय्याने दाखवलेले आहे। नकाशात म्हणजेच ब्राझीलच्या दक्षिणेला हे कॅसिनो पुळण या इथे आपण दाखवलेले आहे आणि त्याला आपण क्रमांक दिलेला आहे, तो म्हणजे क्रमांक 2 आणि त्याचबरोबर तिथे आपण नावसुद्धा द्यायचं आहे, कॅसिनो पुळण। घटक क्रमांक 3 पॅन्टानल, हा ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश, यासाठी आपण हे सांकेतिक चिन्ह तयार केलेले आहे। तसेच सांकेतिक चिन्ह आपण ब्राझीलच्या या नकाशामध्ये या इथे हे सांकेतिक चिन्ह तयार केलेलं आहे आणि त्याला आपण क्रमांक दिलेला आहे 3 आणि तिथे सुद्धा आपल्याला नाव लिहायचं आहे, पॅन्टानल। घटक क्रमांक चार ॲमेझॉन नदीचे खोरे, यासाठी आपण नदीच्या स्वरूपातील सांकेतिक चिन्हाचा वापर केलेला आहे आणि ब्राझीलच्या नकाशामध्ये या इथे ॲमेझॉन नदी दर्शवलेली आहे। ॲमेझॉन नदी ही साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे अटलांटिक महासागराला जाऊन मिळते आणि त्यासाठी आपण क्रमांक द्यायचा आहे, तो क्रमांक म्हणजे 4 आणि तिथेसुद्धा आपल्याला लिहायचं आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे। घटक क्रमांक 5 हे ब्राझीलच्या राजधानीचे ठिकाण आहे आणि ते राजधानीचे ठिकाण आपण सांकेतिक चिन्ह व खुणांच्या रूपात आपण एक गोल दर्शवलेला आहे आणि त्यात डॉट टाकलेला आहे, तसंच चिन्ह आपण ब्राझीलच्या नकाशात दाखवायचं आहे। इथे सुद्धा जे ब्राझील या ठिकाण आहे तिथे आपण गोल दर्शवलेला आहे
आणि डॉट टाकलेला आहे. तिथे आपल्याला क्रमांक द्यायचा आहे 5 आणि तिथे नाव लिहायचं आहे ब्राझिलिया. घटक क्रमांक 6 ब्राझीलमधील जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य. विद्यार्थी मित्रांनो आपण यासाठी सांकेतिक चिन्ह दाखवलेलं आहे ते म्हणजेच आडव्या रेषा आणि उभ्या रेषा आणि त्याचा बॉक्स तयार केलेला आहे. हे ठिकाण म्हणजेच रिवो दी जेनेरिओ नकाशात आपण या इथे हे ठिकाण दर्शवलेलं आहे आणि त्याला योग्य ती खूण आपण दर्शवलेली आहे. त्याला क्रमांक दिलेला आहे 6 आणि तिथे आपल्याला लिहायचं आहे ब्राझीलमधील जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य किंवा रिवो दी जेनेरिओ. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण नकाशा भरणे अपेक्षित आहे. अनुक्रमांक चुकवू नका. त्याचबरोबर विवरण व्यवस्थित लिहा. सांकेतिक चिन्ह व खुणा या घटकानुसार लिहा. आता आपण नकाशा क्रमांक 2 बाबतची माहिती घेऊ. प्रश्न क्रमांक 4 अ ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. नकाशा क्रमांक 2 दिलेले घटक 1 कटिंगा म्हणजेच काटेरी झुडपी वनांचा प्रदेश, 2 मॅनॉस बंदर, 3 माराझॉ बेट, 4 पॅराना नदी, 5 अजस्त्र कडा आणि 6 कोळसा उत्पादक प्रदेश. राज्य आहे रिओ ग्रांडे दो सुल. विद्यार्थी मित्रांनो नकाशा भरताना प्रथम अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण योग्यरित्या भरणे आवश्यक असते. अनुक्रमांक 1 कटिंगा, अनुक्रमांक 2 मॅनॉस बंदर, अनुक्रमांक 3 माराझॉ बेट, अनुक्रमांक 4 पॅराना नदी, अनुक्रमांक 5 अजस्त्र कडा आणि अनुक्रमांक 6 कोळसा उत्पादक प्रदेश. याबाबत आपण माहिती भरलेली आहे. त्याचबरोबर आपण सांकेतिक चिन्ह आणि खुणा तयार करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे आपण अगोदरच सांकेतिक चिन्ह व खुणा तयार केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण पूर्ण भरल्यानंतर आपण संपूर्ण नकाशा भरण्यास सुरुवात करू. अनुक्रमांक 1 यासाठी सांकेतिक चिन्ह आणि खुणा म्हणजेच आडव्या रेषा दर्शवलेल्या आहेत आणि हा कटिंगाचा भाग आपण नकाशात या इथे आडव्या रेषांनी दर्शवलेला आहे. हा जो संपूर्ण भाग आहे तो कटिंगाचा भाग म्हणून दर्शवलेला आहे आणि त्याला आपण क्रमांक दिलेला आहे 1 आणि इथे आपल्याला नाव सुद्धा द्यायचं आहे ते म्हणजेच कटिंगा. अनुक्रमांक 2 म्हणजेच मॅनॉस बंदर. हे मॅनॉस बंदर याला आपण बंदराचं चिन्ह दर्शवलेलं आहे आणि नकाशात या इथे म्हणजेच ॲमेझॉनॉस या राज्यामध्ये हे मॅनॉस बंदर आपण इथे दर्शवलेलं आहे आणि याला आपण क्रमांक दिलेला आहे 2. इथे सुद्धा आपण नाव द्यायचं आहे ते म्हणजेच मॅनॉस बंदर. अनुक्रमांक तीन याचं विवरण आहे माराझॉ बेट. याचं सांकेतिक चिन्ह आपण गोलाच्या रूपाने दर्शवलेलं आहे आणि ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात या इथे आपण गोल दर्शवलेलं आहे म्हणजेच ते माराझॉ बेट आहे हे निदर्शनास येतं आणि म्हणून तिथे आपल्याला नाव सुद्धा लिहायचं आहे माराझॉ बेट आणि तिथे क्रमांक सुद्धा लिहायचा आहे तो म्हणजे क्रमांक 3. अनुक्रमांक चार म्हणजेच पॅराना नदी यासाठी आपण सांकेतिक चिन्ह आणि खूण जी नदीच्या स्वरूपात दर्शवलेली आहे नकाशात ही नदी आपण इथे दर्शवलेली आहे. अर्थातच ब्राझील उच्चभूमीच्या प्रदेशातून ती नैऋत्येकडे नदी वाहताना दर्शवलेली आहे आणि तिला क्रमांक द्यायचा आहे 4 आणि त्याचबरोबर या इथे आपल्याला नाव द्यायचं आहे पॅराना नदी. विद्यार्थी मित्रांनो आता आपण अनुक्रमांक 5 म्हणजेच अजस्त्र कडाबाबत आपण माहिती घेऊ. यासाठी सांकेतिक चिन्ह आणि खुणांच्या रूपाने आपण पर्वताच्या स्वरूपात ती खूण दर्शवलेली आहे आणि नकाशात अग्नेय दिशेला अजस्त्र कडा या इथे आपण दर्शवलेला आहे आणि त्याला आपण क्रमांक दिलेला आहे 5. इथे नाव सुद्धा द्या अजस्त्र कडा. अनुक्रमांक सहा कोळसा उत्पादक प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक चिन्ह आणि खुणांच्या स्वरूपात कोळशाचं प्रतीक आपण दर्शवलेलं आहे आणि ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात ते दक्षिणेला म्हणजेच रिओ ग्रांडे दो सुल या राज्यात कोळसा उत्पादक प्रदेश आपण या इथे दर्शवलेला आहे. त्याला आपण योग्य क्रमांक दिलेला आहे तो क्रमांक म्हणजे 6 क्रमांक
आणि त्याला नाव सुद्धा द्यायचं आहे कोळसा उत्पादक प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा, योग्य विवरण आणि परिपूर्ण भरलेला नकाशा असेल तर हमखास 4 गुण मिळतील. आता आपण नकाशा क्रमांक 3 बाबत माहिती घेऊ. प्रश्न क्रमांक 4 अ, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात खालील माहिती भरा व सूची तयार करा. नकाशा क्रमांक 3, घटक 1 अवर्षण चतुष्कोन, 2 पंपास, 3 ब्राझीलमधील सर्वात मोठे राज्य, 4 अमापा राज्यातील बॉक्साईट उत्पादक प्रदेश, 5 मासेमारी क्षेत्र आणि 6 साओ पावलो कॉफी उत्पादक राज्य. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा भरण्यापूर्वी अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण योग्यरित्या भरणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, अनुक्रमांक तसेच सांकेतिक चिन्ह व खुणा आपण या इथे भरून दिलेले आहेत. आता अनुक्रमांक 1 आपण बघूया, त्याचं विवरण आहे अवर्षण चतुष्कोन. अनुक्रमांक 2 पंपास. अनुक्रमांक 3 ब्राझीलमधील सर्वात मोठे राज्य. अनुक्रमांक 4 अमापा राज्यातील बॉक्साईट उत्पादक प्रदेश. अनुक्रमांक 5 मासेमारी क्षेत्र. अनुक्रमांक 6 साओ पावलो कॉफी उत्पादक राज्य. विद्यार्थी मित्रांनो, अनुक्रमांक, सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण पूर्ण भरल्यानंतर आपण नकाशा भरण्यास सुरुवात करू. अनुक्रमांक 1 अवर्षण चतुष्कोन. अवर्षण चतुष्कोन आपण डॉट डॉटच्या स्वरूपात दर्शवलेला आहे. अर्थातच ब्राझीलच्या ईशान्य भागात अवर्षण चतुष्कोन या इथे आपण दर्शवलेला आहे आणि तो डॉट डॉटच्या स्वरूपात दर्शवलेला आहे. त्याला आपण क्रमांक द्यायचा आहे क्रमांक 1 आणि तिथे आपल्याला नाव सुद्धा द्यायचं आहे ते म्हणजे अवर्षण चतुष्कोन. अनुक्रमांक 2, अनुक्रमांक 2 हा पंपास आहे आणि पंपास हा गवताळ प्रदेश आहे आणि म्हणून गवताळ प्रदेशाप्रमाणे आपण त्याला सांकेतिक चिन्ह व खूण दर्शवलेले आहे आणि ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात बरोबर दक्षिणेला आपण पंपास हे क्षेत्र दाखवलेलं आहे आणि तिथे आपण क्रमांक दिलेला आहे क्रमांक 2 आणि इथे आपल्याला नाव सुद्धा लिहायचं आहे पंपास. पंपास हा ब्राझीलमधील गवताळ प्रदेश आहे. अनुक्रमांक 3, अनुक्रमांक 3 म्हणजेच ब्राझीलमधील सर्वात मोठे राज्य जे ॲमेझॉनस आहे. आपण सांकेतिक चिन्ह आणि खुणांमध्ये आडव्या आणि उभ्या रेषा एकत्र दर्शवलेल्या आहेत आणि या इथे म्हणजे ब्राझीलमध्ये आपण हे राज्य दर्शवलेलं आहे. हे राज्य म्हणजेच ॲमेझॉनस हे ब्राझीलमधील सर्वात मोठे राज्य आहे. याला आपण इथे क्रमांक द्यायचा आहे क्रमांक 3 आणि इथे नाव सुद्धा द्यायचं आहे ॲमेझॉनस. अनुक्रमांक 4, अनुक्रमांक 4 अमापा राज्यातील बॉक्साईट उत्पादक प्रदेश. आपण सांकेतिक चिन्ह व खूण या स्वरूपात म्हणजेच गुणाकाराच्या स्वरूपात दर्शवलेला आहे आणि अमापा राज्यात म्हणजे या इथे आपण तो प्रदेश दर्शवलेला आहे. हा प्रदेश अमापा राज्यातील बॉक्साईट उत्पादक प्रदेश आहे आणि याला आपण क्रमांक दिलेला आहे 4. तिथे आपण लिहायचं आहे बॉक्साईट उत्पादक प्रदेश. अनुक्रमांक 5, अनुक्रमांक 5 मासेमारी क्षेत्र. अर्थातच सांकेतिक चिन्ह आणि खुणांसाठी आपण माशांचे चित्र रेखाटलेले आहेत. त्याचबरोबर ब्राझीलच्या आग्नेय भागात म्हणजे या इथे ज्या ठिकाणी थंड आणि उष्ण प्रवाह एकत्र येतात तो प्रदेश आपण मासेमारीचं क्षेत्र म्हणून दर्शवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेला आहे 5. त्याचबरोबर माशांचं प्रतीकसुद्धा दर्शवलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तिथे आपण मासेमारी क्षेत्र असे नाव लिहिणेसुद्धा अपेक्षित आहे. अनुक्रमांक 6 साओ पावलो कॉफी उत्पादक राज्य. सांकेतिक चिन्ह आणि खुणांच्या स्वरूपात आपण कॉफीचं चिन्ह दर्शवलेलं आहे आणि ब्राझीलच्या नकाशात या इथे आपण साओ पावलो हे राज्य दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये कॉफीचं चित्र थोडक्यात दर्शवलेलं आहे आणि तिथे आपल्याला क्रमांक द्यायचा आहे तो म्हणजेच 6 क्रमांक द्या आणि तिथे आपल्याला नाव लिहायचं आहे ते म्हणजेच साओ पावलो कॉफी उत्पादक राज्य. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा क्रमांक 4 हा सरावासाठी दिलेला आहे. यापूर्वी दिलेले हे तीनही नकाशे आणि नकाशा क्रमांक 4 या चारही नकाशांचा योग्य प्रकारे सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा नकाशा आराखडा या नकाशा आराखड्याची एक प्रिंट काढा. त्याचबरोबर त्याच्या झेरॉक्स तयार करा आणि त्यानंतर दिलेल्या या सर्व नकाशांचा योग्य प्रकारे सराव करा. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये
भारताचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.